वळत पुढच्या बातमीकडे. पुणे नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात शुक्रवारी रात्री 11 सुमारास पुन्हा एकदा मोठी दरड कोसळली आहे. आठवडाभरात तिसऱ्यांदा दरड कोसळल्यामुळे नाशिक कडे जाणारी वाहतूक सारखी विस्कळीत होतीये. सुदैवानं या दुर्घटनेत कसलंही नुकसान झालेलं नाही. दरड कोसळल्यानं महामार्गावरील वाहतूक तूर्तास एकेरी सुरू आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच रात्री पोलीस, महामार्ग कर्मचारी आणि महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत. घाट परिसरात आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे चंदनापुरी घाटात डोंगराचा काही भाग संरक्षक जाळ्यासह नाशिककडे जाणाऱ्या लेनवर मधोमध कोसळलाय. सुदैवानं या घटनेत कसलीही हानी झाली नाही. दरड कोसळल्यानं महामार्गावरील वाहतूक तूर्तास एकेरी सुरू असल्यानं प्रवाशांचे मात्र आतोनात हाल होत आहेत. आठवडाभरात तिसऱ्यांदा दरड कोसळल्यामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक सारखी विस्कळीत होत आहे. आज सकाळी 8:30 सुमारास जेसीबीच्या सहाय्यानं दरड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलंय. घाट परिसरातून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही या घटनेची माहिती घेतली असून दरड हटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.